मुंबई येथील बायखळामध्ये द ग्रेट ईस्टर्न मिल प्रिमायसेसमध्ये मी आता आहे. इथे काय करतो आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बेसिकली हा जो व्हिडिओ आहे हा जरा वेगळ्या कॉन्टेंटवर आहे. तर एक ब्रीफमध्ये तुम्हाला सांगतो, मी इथे आलो आहे एक एक्झिबिशनला. एक्झिबिशन कसलं आहे ते या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी निलेश, तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल निलेश निराळे. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, या मिल प्रिमायसेसची पहिली गॅलरी जी आहे ती नाईन फिश गॅलरी. ओके, ही गॅलरीमध्ये आर्टिस्ट कोण आहेत हे आपण आतमध्ये जाऊन पाहूया. तर चला माझ्या बरोबर. गॅलरीचे आर्टिस्ट आहेत धनश्री सुजित देशमुख यांचे लेअर्स ऑफ वॉटर हे आर्ट आहे आणि ह्याला क्युरेटेड केलेले आहे गोमानी दास यांनी. तर ही गॅलरी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवतो. पेंटिंग खूप सुंदर आहेत आणि पेंटिंग पाहताना माझ्या लक्षात आलं की बाहेर मी वाचलं होतं ही जी गॅलरी आहे हे एक्झिबिशन आहे हे 30 नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून येणार असाल तर 30 नोव्हेंबर नक्की व्हिजिट करा. या शोचे जे क्युरेटर आहेत गोरमानी दास ते आता माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून या आर्ट गॅलरीबद्दल जाणून घेऊया. तर गोरमानी सर, थँक्यू सो मच माझ्या शोमध्ये आल्याबद्दल, माझ्या चॅनलला आल्याबद्दल. गोरमानी सर आपल्याला सांगणार आहेत या शोची ब्रीफमध्ये माहिती. तर मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. तर चला मग गोरमानी सर, मला या शोबद्दल थोडंसं माहिती द्या. आर्टिस्ट कोण आहेत आणि त्यांचं एक्झॅक्टली या पेंटिंगचं मेसेज काय आहे तुम्ही जरा मला सांगू शकाल का? व्ह्युअर्सला पण त्याची माहिती हवी आहे. हॅलो, मी पहिल्यांदा निलेश तुम्हाला खूप खूप स्वागत म्हणतो तुम्ही इकडे आल्याबद्दल. थँक्यू. असा होत नाही कधी, म्हणजे व्हिज्युअल आर्ट असं वाटतं की एक्झिबिशन आपण खूप एक्झिबिशन करत राहतो इकडे, एक नाही दोन दोन गॅलरी आपल्याकडे, पण कधी असा हा माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स असा की युट्यूब म्हणून कोणीतरी आले आणि माझ्या मराठीमध्ये भरपूर चूक असणार. मी प्रयत्न करतो, प्लीज तुम्ही त्याच्यासाठी मी आधीच तुम्हाला सॉरी म्हणतो, पण मी प्रयत्न करेल की पूर्ण बोलायला. पहिल्यांदा हा शो बद्दल मी बोलणार. हा शो, हा एक्झिबिशन पेंटिंग चित्रकलाचा आहे. रेखावर रंगकला पेंटिंग माझा स्वतःचे अभ्यास पेंटिंग ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये झालेला आहे सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये. हा पेंटिंग ॲबस्ट्रॅक्शन ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग, हा पेंटिंग ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे आणि धनश्री देशमुख ती पुणे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांचा अभ्यास झाले. आता सध्या ती अमेरिकेला राहते. ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगचं जर तुम्ही असा भौतिक विचार करतात की त्याचा मिनिंग काय, असा काय मिनिंग नसते. ॲबस्ट्रॅक्शन हा एक विचारधारा असते आणि ॲबस्ट्रॅक्शन पेंटिंगमध्ये बघताना तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, तुमचा मनात तुमच्या आतमध्ये काय विचार आहे, तो विचार आणि या पेंटिंगचा जर कुठलाही भाव तुमच्या संदर्भात असा जोडून तुम्ही स्वतःने जोडतात, असा ताळमेळ झाले तेच आहे. आणि ह्याच्यामध्ये काय एडिशनल फार मिनिंग नसते. हा रंग आहे, रेखा आहे, ह्याच्यामध्ये भरपूर मटेरियल आहे. तुम्ही बघा, प्रत्येक रंगाचं आपलं स्वतःचं एक इमोशन असतात आणि आर्टिस्ट जेव्हा पेंट करतात
ते पेंट करताना त्यांच्या मनात काय आहे ता खरंच आणि एक्झॅक्ट सांगाय ना सांगणं हा ॲबस्ट्रॅक्शनचा प्रोसेस आहे मला असं बोलायचे. तुम्ही जर व्हिज्युअल आर्टमध्ये पेंटिंगमध्ये मिनिंग काढायचे हा प्रॅक्टिस सोडणार ना तेव्हा तुम्ही जास्त एन्जॉय करणार पेंटिंग. जिथपर्यंत तुम्ही असं मला हा पेंटिंगचा काय मिनिंग आहे खरं काय दाखवायचं या पेंटिंगमध्ये काय मेसेज असं काय नसतं. हा म्युझिक सारखा आहे, तुम्ही म्युझिकमध्ये कधी मिनिंग शोधतात का? तर पेंटिंगमध्ये पण नाही शोधायचं आहे, सिम्पलच आहे. जे चित्र काढताना तुम्ही तुमचा विचारच एक असा तुर्य अवस्थामध्ये असणार, ॲबस्ट्रॅक्शनमध्ये असणार, त्याचा तुम्ही म्हणजे निरा विमूर्त चित्रकलामध्ये जर तुम्ही नाव देऊन त्याचा मूर्त करणार तर मला वाटतं की असं काय एवढा गरज नाही. पण हा क्रिटिकल गोष्टी आहे, वेगवेगळ्या क्रिटिक आहेत, ते पण म्हणतात की ॲबस्ट्रॅक्शनमध्ये पण काय असते असेल. मला आजपर्यंत नाही पाहिले, मी स्वतः पण ॲबस्ट्रॅक्ट पेंटर आहे. मला वाटतं फक्त पेंटिंग आणि चित्रकडे फक्त चित्रकलाच्या दृश्याने बघायचे. आणि आपला कडे अजून एक शो आता सध्या चालू आहे, त्यांचं ओपनिंग आपण किती तारखेला केले, 8 तारखेला. तो एक्झिबिशनचं नाव आहे राग. त्याच्यामध्ये 46 यंग कलावंत आहे देशातून, वेगवेगळ्या राज्यातून आले. तो ग्लासरूम गॅलरीमध्ये आपण केले. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या मीडियमचे पेंटिंग दिसणार, पेंटिंग, स्कल्पचर, मूर्तिकला. तो आहे तो एक अजून वेगळा प्रयास आहे. आपल्याला गोमणी सरने स्पष्टपणे सांगितलं की या गॅलरीमध्ये आर्टिस्ट कोण आहे आणि पेंटिंगच्या बद्दल माहिती दिलेली आहे. मला असं वाटतं की याच्यापेक्षा सुंदर माहिती तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही. 30 तारखेपर्यंत गॅलरी चालू आहे. टायमिंग 10:30 ते 7:30 आहे. तर नक्की व्हिजिट करा. चला तर आपण आता दुसऱ्या आर्ट गॅलरीकडे जाऊया. थँक्यू सो मच. थँक्यू निलेश, थँक्यू. आणि मराठी खूप छान आहे तुमची. हा मी प्रयत्न करतो, माझा अजून वेळ लागेल पण मी थांबणार नाही पुढे. तर आपण पाहिलेलं आहे लेअर्स ऑफ वॉटर. यांचे जे आर्टिस्ट आहेत धनश्री देशमुख, यांचे पेंटिंग मी तुम्हाला दाखवले. आता आपण नेक्स्ट डिव्हिजन म्हणजे नेक्स्ट आर्ट गॅलरीमध्ये जाऊया, ते पाहूया. तर मित्रांनो, नाईन फिश आर्ट गॅलरीमधून आता मी दुसऱ्या गॅलरीकडे जातोय. त्या गॅलरीचं नाव आहे ग्लास रूम गॅलरी. तिथे 46 आर्टिस्टचे पेंटिंग्स आहेत, तर ते आपण पाहूया. तर ही दुसरी गॅलरी आहे. तर या गॅलरीमध्ये भारतातून वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या आर्टिस्टचे पेंटिंग्स इथे आहेत, तर ते आपण पाहूया. तर चला मग पाहूया. या रूम मध्ये माझ्या सोबत आहेत भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले आर्टिस्ट. तर त्यांच्याकडूनही जाणून घेऊया ते त्यांच्या पेंटिंग बद्दल. तर माझ्यासोबत आता जोडलेले आहेत हे आर्टिस्ट. आपका नाम सर? मेरा नाम आगमा बसुमतारी है, मैं आसाम से हूँ. मुझे ये बताइए आपके पेंटिंग के बारे में, आपकी कौन सी पेंट है और आप क्या मैसेज दे रहे हो आपके पेंटिंग के थ्रू? स्पेशली मैं वुडकट प्रिंट करता हूँ, जैसे ट्रेडिशनल प्रिंट मेकिंग. जैसे मैं बेसिकली ये जो मेरा काम है, बेसिकली मैं अपना जो घर आसाम का कंपोजिशन है, बेसिकली आसाम जैसे वो हम लोग का कम्युनिटी में, स्पेशली अपना कम्युनिटीज के छोटे छोटे जो बीती हुई वक्त, जैसे पुराना कल, जैसे मेरी घर में पुराना बीते हुए फोटोस है, जैसे भी गांव का जो सीनरी है, जैसे उन सबको मैं कलेक्ट करके क्या करता हूँ, मैं पहले उड में ड्राइंग करता हूँ, इसके बाद उसके बाद मैं पेपर में प्रिंट लेता हूँ.
मित्रांनो आता आपण दुसऱ्या आर्टिस्टला भेटूया, ते सुद्धा आसामहून आलेले आहेत. त्यांचं नाव आहे सरोज तेमूर. तर त्यांच्याशी आपण बोलून घेऊया, जाणून घेऊया त्यांच्या पेंटिंग बद्दल आणि त्यांनी काय बनवलेलं या गॅलरीमध्ये. चला सरजी, थँक्यू मुझसे जुडने के लिए. और व्यूअर्स को आप बताइए कि आपने इस गैलरी में क्या एग्जैक्टली रखा होगा. मैं एक्चुअली आसाम का कार्बी ट्राइब का जो लाइव ट्राइब का लाइव देखाना चाहते हैं. तर मित्रांनो त्यांनी इथे बेसिकली दाखवलेले आहे की ना त्यांच्या ट्रेडिशनल जी डेड बॉडी असते दोघे चौघे जण कसे घेऊन जातात ते ब्रॉन्झ मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. तर हे जे आहे स्कल्पचर आहे, हे हाय स्कल्पचर, हे स्कल्पचर मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. तर हे त्यांचे हे आर्टिस्ट आहेत, या आर्टिस्टने खूप छान पद्धतीने इथे एक्झिबिशन मध्ये मांडलेलं आहे. तर मी आता वळतोय तिसऱ्या आर्टिस्टकडे. तिसऱ्या आर्टिस्टकडून जाणून घेऊया की त्यांची एक्झॅक्टली काय पेंटिंग आहे आणि त्यांचं नाव आणि ते कुठून आले. सर आपका नाम और आप कहां से आ रहे और आपकी पेंटिंग का क्या मेसेज है इस एग्जीबिशन में, प्लीज व्यूअर्स को बताइए. माय नेम इज मंजित गोगोई एंड आई एम बिलोंग फ्रॉम आसाम बट राइट नाउ आई एम बेस्ड इन मुंबई एंड या माय वर्क्स आर बेस्ड ऑन इकोलॉजी एंड बायोडायवर्सिटी. सो आई यूज्ड टू वर्क विद द मटेरियल्स which are found on the ground, which contain carbons and all, and try to prepare colors from them and try to create a voice towards my, throughout my works to communicate with the viewers about the ecology and biodiversity, how they are moving towards endangered. So the reasons due to anthropogenic behavior. So regarding that, I try to put an environmental concern message for the viewers regarding my works. So basically these are the forms of various endangered species which are moving towards extinction. So I tried to bring the visual impact of those animals, the problems which they are facing due to the anthropogenic behavior. And regarding that, I tried to collect various materials from surrounding which contain carbons and were thrown out on the earth. Thank you Manjit for giving me the information. And ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच. तर मित्रांनो चौथे आर्टिस्ट आहेत, त्यांचं नाव आणि त्यांच्या पेंटिंग बद्दल जाणून घ्या. हाय निलेश, वचन पार्थ, आप बताइए ये पेंटिंग आपकी जो है उसके बारे में व्यूवर्स को कि एग्जैक्टली आपने इसमें क्या मैसेज देना. ये काम जो है मैं पॉलिटिक्स के ऊपर कर रहा था और ये मैं नॉर्मली जो लोग हम लोग मतलब घूमते रहते हैं या कुछ भी काम करते रहते हैं सब संभालने के लिए, मगर हाई रेंज का जो लोग होता है वो एक जगह से देखते रहते हैं सब कुछ. बेसिकली पार्थ ने सांगितलेलं आहे की त्यांची जी पेंटिंग आहे ती पॉलिटिक्सच्या रिलेटेड आहे आणि जे रेग्युलर आपले जे डेली बेसिसचे काम असतात त्याच्या संदर्भातला ही पेंटिंग आहे, हा मेसेज ते पेंटिंग थ्रू देत आहे. थँक्यू पार्थ. या गॅलरीमध्ये पाचवे आर्टिस्ट आहेत, त्यांच्याशी ओळख करून घेऊ आणि त्यांच्या पेंटिंग बद्दल जाणून घेऊया. स्वागत तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला. यस, धन्यवाद निलेश. नाव आणि आपल्या पेंटिंगचं मेसेज काय आहे ते जरा व्ह्यूअर्सला सांगू शकाल. नक्कीच. माझं नाव बिलीन बुरके आणि मी मुंबईतून आहे. फाईन आर्ट्स केलं आहे मी. माझी चित्र कलाकृती तुम्ही इकडे बघू शकता. हा जो राग शो आहे 46 आर्टिस्ट भारतातून जे आलेले आहेत वेगवेगळ्या स्टेटमधले, सगळेजण इकडे आज कव्हर होऊ शकले नाहीत कारण कोणी जम्मू काश्मीर मधन आहे, कोणी भोपाळमधन आहे, एमपी मधन आहे, अंदमान निकोबार वरनं पण एंट्री आहे ऑलरेडी आलेली. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणावरनं आलेली ही सगळी कलाकृती तुम्ही बघू शकता. माझ्या चित्राचा विषय जर नक्की विचाराल तर ॲब्स्ट्रॅक्शन हा माझा विषय आहे. निसर्गात जे आपल्याला जे आपण म्हणतो की चित्रपटलावरती दिसणं, ओके, तर त्या गोष्टी मी माझ्या चित्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तर हे तीन पेंटिंग्स इकडे माझे लागलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे एक्झिबिशन आहे हे ऑर्गनाईज केलं आहे डॉट लाईन स्पेस आर्ट फाउंडेशन या संस्थेने.
तर ही संस्था वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते कलाकारांसाठी आणि ही संस्था जी आहे स्टुडिओ विजिट ऑर्गनाइज करत असते अशा प्रकारचे एक्झिबिशन ऑर्गनाइज करत असते। तर हा जो राग शो आहे हा दरवर्षी दिवाळीमध्ये इकडे असाच होणार आहे की दिवाळी सेलिब्रेशन म्हणून तुम्ही म्हणू शकता। खूप सारे स्टेटचे आर्टिस्ट असतात त्यांना त्यांचे चित्रकृती म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो त्यांची चित्र खूप छान आहेत पण त्यांना मुंबईसारख्या प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांची चित्र प्रदर्शन करण्यासाठी। तर आम्ही पेंटिंगची साईज पण जी ठेवली ती 18x18 आतमध्ये आहे, अफोर्डेबल आर्ट आहे, नक्की येऊन बघा। हे जे प्रदर्शन आहे 9 तारखेला याची सुरुवात झालेली आहे आणि 9 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत हे चित्र प्रदर्शन तुम्ही इकडे बघू शकता। यामध्ये चित्रकला आहेत, मूर्तीकाम आहे, पेंट प्रिंट्स आहेत, त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता टेक्सटाईल मीडियामधलं सुद्धा काम इकडे तुम्ही बघू शकता। तर वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती जर तुम्हाला बघायच्या असतील तर नक्की ह्या एक्झिबिशनला भेट द्या। सकाळी 10:30 शो सुरू होतो, तो संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत असतो, 18 नोव्हेंबरपर्यंत नक्की या। मिलिंद थँक्यू तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। मित्रांनो, मिलिंदकडून ही माहिती तुम्हाला मिळालेलीच आहे तर वाट कसली पाहत आहे, नक्की तुम्ही या एक्झिबिशनला आर्ट गॅलरीमध्ये, मी पिक्चर्स भरपूर पाहिलेले आहेत, खूप छान आहेत, खूप छान छान पेंटिंग आहेत, स्कल्पचर्स आहेत आणि भरपूर काही आर्टिस्टनी छान छान केलेलं आहे, तर वाट पाहू नका, लवकर या इथे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंय की ना आर्टिस्टने दिलेल्या पेंटिंगच्या मेसेजबद्दल आणि स्कल्पचरबद्दल असेच काही व्हिडिओ मी तुम्हाला पुढेही दाखवत राहणार, तर तुम्ही पाहायला विसरू नका माझं यूट्यूब चॅनल निलेश नेराळे, आपलं हे मराठी यूट्यूब चॅनल आहे। आता हा व्हिडिओ मी इथेच रॅपअप करतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तर टाटा, बाय बाय, सी यू।